नमस्कार, मी गायत्री. आजची आपली रेसिपी आहे खरवस. तर खरवस हे दोन प्रकारचे असते. एक म्हणजे चिकाच्या दुधापासून तयार केलेले खरवस आणि दुसरा म्हणजे चिक न वापरता इन्स्टंट खरवस. तर आज मी आपल्याला चिकापासून खरवस सोप्या पद्धतीने कमीत कमी सामग्रीमध्ये कसं करायचं ते दाखवत आहे. त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला हे चिकाचं दूध आणलेलं आहे मी. हे अर्धा लिटर आहे आणि हे 1 लिटर साधं दूध आहे. गूळ आहे 1/2 किलो घेतलेलं आहे. गार्निशिंगसाठी ड्रायफ्रुट्स घेतले, सुका मेवा आणि हे वेलची पावडर घेतले 1/2 चमचा. आता आपला गूळ मिक्स करून झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण दूध घालणार आहोत. हे कच्चं दूध घेतलेलं आहे मी इथे. वेलची पावडर, ड्रायफ्रुट्स, सुका मेवा गार्निशिंग साठी टाकलेलं आहे. मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता त्याच्यामध्ये एक मध्ये ताटली ठेवलेली, आता त्याच्यावरती हे टोप ठेवायचं आणि झाकण द्यायचं. हे 15 ते 20 मिनिटं वाफ देऊन घ्यायची, याला शिजवून घ्यायचं व्यवस्थित. त्याच्यावर एक मोठं ताट ठेवून द्यायचं आपण झाकण आणि मध्यम आचेवरती ते शिजू द्यायचं. आपल्या इथे इथे 20 मिनिटं झालेली आहेत. आता आपण बघूया झालं का. हे बघा, हे आपलं आता तयार झालेलं आहे. थोडं थंड होऊ द्यायचं ह्याला. थंड झाल्यानंतर मग आपण सर्व करूया.